एफआरपी देण्यामध्ये दिरंगाई करणाऱ्या साखर कारखान्यांना आता व्याजासह एफआरपी देण्यापासून सुटका मिळण्याची शक्यता कमी आहे, कारण या संदर्भामध्ये जनहित याचिकेवरती सुनावणी दरम्यान केंद्राकडून दाखल प्रतिज्ञापत्रामध्ये सव्याज एफआरपी देण्याच्या मुद्द्याचाच पुनरुच्चार करण्यात आलाय. शुगर केन कंट्रोल ऑर्डरमध्ये एफआरपी देण्यास उशीर झाला तर 15% व्याजानं रक्कम द्यावी लागेल अशी तरतूद आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी साखर आयुक्तांनी एक पत्र काढून कारखानदार आणि शेतकऱ्यांमध्ये करार करण्यासंदर्भामध्ये पत्र काढलेलं आहे. मात्र साखर कारखान्यांनी करार करताना त्यामध्ये एफआरपीला उशीर जरी झाला तरी व्याज मिळणार नाही असं नमूद करून घेतलेलं होतं. मात्र हे करार बेकायदेशीर असल्याचं सांगत शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली होती. त्याच दरम्यान सुनावणी आता झालेली आहे. केंद्रानं भूमिका स्पष्ट केली आहे आणि त्यानंतर आता न्यायालयानं परभणी, नांदेड, लातूर या विभागामधल्या 26 साखर कारखान्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.